लक्ष्मी पूजनाच्या अनेक विधी असल्या तरी आज आम्ही आपल्याला सोपी आणि योग्य पद्धत सांगत आहोत. लक्ष्मी पूजन करण्यापूर्वी घरासमोर रांगोळी काढावी, तसेच घरातील दाराजवळ दोन्ही बाजूला स्वस्तिक काढावे. तुळशीपासून घरातील देवापर्यंत लक्ष्मीची व गायीची पावले काढावीत. लक्ष्मी पूजन करताना एक चौरंग घ्यावा. चौरंगावर लाल रंगाचा कपडा घालावा. चौरंगाच्या बाजूला रांगोळी काढावी. चौरंगावर अक्षतांचे अष्टदल कमल किंवा स्वस्तिक काढावे. एक चांदी, तांबा किंवा मातीचं कलश घेऊन त्यात जरा गंगाजल मिसळून 80% पाण्याने भरून घ्यावं. हे कलश त्यावर ठेवावे. कलशावर नारळ ठेवून 5 आंब्याचे पानं त्या भोवती सजवावे. कळशाभोवती ताजी फुलं सजवावी. कळशाच्या डाव्या बाजूला लक्ष्मीसाठी हळदीने कमलाचे फूल काढून त्यावर लक्ष्मीची मूर्ती स्थापित करावी. समोर सोनं, चांदी किंवा साधा शिक्का ठेवावा. आता गणपती कळशाच्या उजव्या बाजूला स्थापित करावे आणि त्यांच्या समोर अक्षता ठेवाव्या. आता देवीजवळ व्यापार संबंधित पुस्तकं किंवा डायरी नवीन कॉपी ठेवावी, परंतु पुस्तकाचे कव्हर चांबड्याचे नसावे. आता पूजेचं सामान आणि लक्ष्मी आणि गणपतीच्या मूर्तीचे तिलक करावे. तिलक अनामिका बोटानेच करावे. समोर गायीच्या तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा, धूप लावावा. उदबत्ती वापरू नये, कारण उदबत्तीची काडी बांबूची असल्याने पूजेत वापरू नये. पूजास्थळी केरसुणीचीही पूजा करावी. आता हातात फुलाच्या पाखळ्या, अक्षता घेऊन हात जोडून शांत मनाने गणपती आणि मग लक्ष्मीची आराधना करावी. लक्ष्मी मंत्र किंवा ओम महालक्ष्मीये नमः जप करू शकता. षोडोपचारे पूजन करावे. सर्व नैवेद्य श्रद्धापूर्वक अर्पित करावे. पूजा झाल्यावर आरती करावी. आरतीनंतर देवीला घरात आगमनाची प्रार्थना करावी आणि काही चुकलं असल्यास क्षमायाचना करावी. या दरम्यान विशेष काळजी घेण्यासारख्या गोष्टी: या दिवशी घराचे सर्व दरवाजे, खिडक्या, दिवे किमान रात्रीच्या 12 वाजेपर्यंत सुरू ठेवावे. श्री सूक्त किंवा महालक्ष्मी अष्टक पाठ करावे. ऐन लक्ष्मी पूजनावेळी कोणासोबतही नगद पैशाचा व्यवहार करू नये. या रात्री अखंड ज्योत जाळावी. देवी लक्ष्मीला शिंगाडा, मकाणे, नारळ, बत्तासे, लाया, पान, करंजी, तांदळाचे लाडू, मुगाचे लाडू, सीताफळ, रव्याचा शिरा, डाळिंब, केशर मिठाई अत्यंत प्रिय आहे. यामधून कोणतेही पदार्थाचे नैवेद्य दाखवल्यास देवी प्रसाद ग्रहण करते.